विजापूर रोड परिसरातील सुंदरम नगर इथं चोरट्यांचा घरफोडीचा प्रयत्न फसला पोलिसांनी दोघा चोरट्यांना पाठलाग करून पकडलं आकाश महादेव उडाण शिवे व एकवीस राहणार सोरेगाव नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे व एकोणतीस राहणार साई होम्स आदित्यनगर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत पोलिसांनी एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणून दोन लाख एकोणसाठ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला सुंदरमनगर येथील एका बंद घरातून आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांकडून पोलिसांना समजली त्यानंतर रात्रगस्तीचं पथक सुंदरमनगरात पोहोचलं बंद घरात चोर असल्याचं चो त्यांच्या लक्षात आलं पोलीस आल्याचं पाहून आतील दोघे चोर घराच्या मागील बाजूनं बाहेर पडले अंधाराचा फायदा घेऊन दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून निखिल कांबळे याला अटक केली तर साथीदार आकाश उडानशिवे हा पळून जाण्यात यशस्वी झाला निखिलकडून साथीदार आकाशची माहिती काढण्यात आली त्यालाही पाठलाग करून पकडण्यात आलं ही, ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक फौजदार संजय खरात हवालदार श्रीरंग खांडेकर पोलीस कॉन्स्टेबल विशाल बोराडे लखन माळी आलम बिराजदार कृष्णा जाधव दत्तात्रय काटे सुनील काटकर दिनेश गाडे नितीन धावरे सचिन जाधव पोलीस नाईक श्रीकांत पाटील प्रभाकर शिंदे राठोड सहाय्यक फौजदार नदाफ यांच्या पथकानं बजावली